Saudamini. Saudamini, not me, correct? Mazana to one at Angla's Taug. Oh, any Mazana get another to meet Sazala? You're at the Kaka to me much an hour. Yata Sagrala. Good. Great, someone, Brun is it? Good. Piridan, interesting upbringing this day. काय वडील काय करतात काय नाव त्यांचं हां वडील मला वाटतं कारकुन किंवा लायब्ररी असाल बरोबर शिक्षक नाही नाही शिक्षक नसावेत कारण यू नो ॲटिट्यूड साउंड शिक्षक नसावेत नो माझे वडील कोणी का असेल कोणी कचरा काढणार असेल किंवा खड्डा खोदणार असेल कदाचित पण कदाचित म्हणजे Saudamini, ek shana se kadakadat and nantar andhaka. Malai, he now aikla na ki nehmi vatta ki haa jo kone manus hota na, tumche vadil. Atishe negative pravrutti che asave, atishe negative naave. Saudamini, veej, shana dhat raak karun takanari, vidhonsa karanari, unorganized. Ki vete malai naam aikla. एका क्षणाचा कडकडाट आणि हो एका क्षणाचा कडाड तो आगीचा लोळ ते तेज स्वतःच्या जन्मभरात तुम्ही जेवढा उजेड बघितला ना त्यापेक्षा खरा आहे तो अंधारात स्वतःला चाच पडण्यापेक्षा हा क्षणाचा तेज खूप चांगला माझे वडील कोणी का असेल कदाचित पुन्हा कदाचित म्हणजे वडील अस्तित्वात आहेत की नाही हे पण माहित नाही मिस्टर देशमुख मला माझ्या वडिलांच्या नावाची गरज नाहीये त्यांच्या अस्तित्वाची गरज नाहीये मला नाही 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 गरजेचं जाऊ दे त्यांचं असणं हे फार महत्त्वाचं आहे काय आहे विश्वास अरे तुझं वय काय तिचं वय काय सूर्यकांत रायवल इज रायवल ते कोर्टामध्ये कोर्टातलं बैल कोर्टामध्ये आता बाहेर संपलं आपण बाहेर येऊ मित्र मला एक कळत नाही विश्वास तुझ्यासारखा एवढा डोंगरा इतकं व्यक्तिमत्व असलेला माणूस या मिनीसारख्या एखाद्या साध्या मुलीला इतकं अपमानास्पद का वागतो काय काय अपमानास्पद अरे तो वडिलांविषयी विचारलं तिला तर काय अपमान आहे विश्वास मला काय म्हणायचं तुला नीट कळलेलं खरं म्हटलं तू तुझी साधी चौकशी करणं सुद्धा फार गरजेचं नाही तिला राहू दे ना तिच्या जागी काय सर प्रत्येकाने आपापलं मान स्वतः राखून घ्यायला लागतं तुझं एक सोड पण तिने समजा उद्या तुला असा वर्मी लागेल असा प्रश्न विचारला तर कळतंय मला सूर्यकांत लहान तोंडी मोठा घास घेतलाय तिने आत्ता तुला तिचं दुखणारं तोंड दिसतंय विश्वासरावाची टक्के येण्याच्या आधी बापाचं नाव घ्यायला शिकावं Hello, sir. Hello. Hi, Mini. Hello, sir. Mitra Nahida. Oh. All the best. Sir, Rohan kasa hai? It's fine. Tu kasa hai? Me majed. Good. Asez raha hai sa prayatna kara. चलो हेलो सर हाय मिनी सॉरी 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 सर कॉन्फरन्स मध्ये अडकलो त्यामुळे मला येता नाही आलं थोडा उशीर झाला मिनी मिनी सॉरी सॉरी काय झालं सर नाही खास काय मिनी सर मिनी हे मिनी कम ऑन जाऊया ना कॉफी प्यायला मिनी प्लीज तुम्ही कॉफी पिऊन या आपण संध्याकाळी भेटू कम ऑन
सर काय झालं? विक्रम आहे. तू बस येते, मी भेटून येते त्याला. चांगला जाब विचारते. थांब बबली, माझा प्रश्न आहे, मलाच सोडव दे. ठीक आहे, पण सोडू नकोस त्याला. चांगले दोन थोबाडीत दे. ओके ओके. हा विश्वास आहे की प्रेमात लांधळेपणा. बबली, माझं प्रेम आंधळं अजिबात नाहीये. हा, स्वार्थी नक्कीच असेल. विक्रम मला अंतर देणार नाही असं मी म्हणते, म्हणजे जेव्हा निवड करायची वेळ येईल तेव्हा त्याला ते घर, ती संपत्ती सगळं सोडायला लागणार आहे. भारती, अजूनही विचार कर. या श्रीमंतीची सवय लागते का? सुखाची सवय व्हायला वेळ लागत नाही आणि दुःख पचवून घेणं खूप कठीण असतं. तू त्या घरात जाण्यासारखी सुंदर गोष्ट नाही आणि विक्रमने ते घर सोडण्यासारखं दुर्दैव नाही. जेव्हा विक्रम भेटला, त्याने हातात हात घेतला ना, तेव्हा एक आश्वासन मिळालं मला. त्या आकाश पुन्हा जाणवलं मला. माझा तळच ढवळून निघाला ग. मला जगण्याची उमेद मिळाली. विक्रमनं माझ्या ओंझळीत आयुष्यभर पुरतील इतकी स्वप्न टाकली आहेत. ती माझी कमाई आहे आणि ती स्वप्नच सोडून देऊ म्हणतेस तू? बबली, का कशासाठी सोडून देऊ मी ही सगळी स्वप्न? प्रश्न दुर्गुणांचा नाहीच आहे. कोणा नसतात दुर्गुण? प्रत्येकामध्ये असतात. या पृथ्वीवर कोण माणूस आहे ज्याच्यावर दुर्गुण नाही आहे? मग काय सांग मला. प्रश्न आहे त्याच्यात बेसिक गुण नाही. स्वतःचं अस्तित्व नाही आहे, स्वतःचं भान नाही आहे. अरे, ज्या माणसात स्वतः जगण्याची हिंमत नाही आहे तो तुला कसा जगवणार आहे? विक्रम, ही मुलगी ज्या घाणीतून घेऊन आलायत ना, त्या घाणीत नेऊन टाक. अशा मुलीला मी चांगला ओळखतो, चांगला ओळखतो मी यानं. जितका श्रीमंत मुलगा ती पडली गाळ्यात. एक लक्षात ठेव, ही मुलगी या घरात राहता कामा नये आणि तू सुद्धा या घरात माझ्या परवानगीशिवाय बाहेर पडायचं नाही. प्लीज, दॅट्स ऑल. भारती, तू असं अचानक घर सोडून यायला नको होतोस. मग काय करायला हवं होतं? मी माझा हात धरून बाहेर हकलून देण्याची वाट पाहायला हवी होती. मी तुझ्याकडे थोडा वेळ मागितला होता ना, सगळं व्यवस्थित केलं असतं. आता हे असं करून तू मला आणखीन अडचणीत टाकले. जो काही प्रश्न होता ना तो आणखीन बिकट करून ठेवलाय. नाही विक्रम, उलट मी तुझा प्रश्न सोडवून आले. आता तुला कसलीच अडचण उरली नाही. एक मिनिट, तू माझी अडचण होतीस का? हो, हे तुला कळलं नाही पण मला जाणवलं. मला तुला माझ्यासाठी भरडू द्यायचं नाही. ग्रेट. या तुझ्या शिवायच्या आयुष्यात मी आता भरडला जातोय ना, त्याच काय? त्याला माझा काही इलाज नाहीये विक्रम. तू तुझ्या परिस्थितीवर मात करू शकला असतास, पण तू साधं तोंड उघडून बोलायलाही तयार नाहीस तुझ्या आई वडिलांशी. तुझा माझा जो अपमान झाला त्याला तू अपमानही मानायला तयार नाहीस. तू मला माझा स्वाभिमान सोडायला सांगितलास, सोडला मी, मान्य येते, पण तूही तुझा मान सोडलास. मग काय उरलं आपल्यामध्ये सांग ना. आरती,
चल परत सर, तुझ्याशिवाय तर जगणं कठीण आहे. विक्रम, मी तुझ्या बरोबर ते घर सोडून जगाच्या पाठीवर कुठेही राहायला तयार आहे, अगदी फुटपाथवर सुद्धा. पण त्या घरात नाही येणार मी परत. भारती, विक्रम, तू मी ज्या परिस्थितीत राहते त्या परिस्थितीत राहायला तयार आहेस? त्या घरी मी परत नाही येणार. भारती, नाही, तू फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर दे. गुड बाय विक्रम. इथून पुढे मी तिला अगदी फुलासारखं जपेन. नाही, अगदी फुलासारखं जपायची गरज नाहीये. माणूस म्हणून वागणूक दिली तरी चालेल. आले आले. काय झालं? आज खूपच दमलेले दिसत आहे. जरा जास्तच काम झालं. हायकोर्टात दोन केसेस होत्या, त्यानंतर मग ऑफिस मधली सिटिंग. आपला प्रदीप रजेवरती आहे ना. हा, दोन हुशार माणसं ठेवायला पाहिजेत. रोहन आता शेयला अजून वेळ आहे. पण एवढं काम केलंच पाहिजे का? अगं काय आहे, चाक आहे. एखादी जरी तार निखळली ना तरी सगळा डोळा कोसळायचा संभव असतो. लक्ष ठेवायला लागतं. तेव्हा असं आहे, पैशाकरताच काम केलं जातं असं नाही. युद्ध होतच असं नाही, पण सैनिकांना पहारा ठेवायलाच लागतो. जाऊ दे, तुला नाही काढायचं. कॉफी आणू? हा, मस्त पैकी. आणखीन कोणाचे फोन होते? आज तुमच्यासाठी दोन तीन जणांचे होते. एक शिंदेचा होता, उद्या ते तुम्हाला 11 वाजता कोर्टात भेटणार आहेत. एक जगदाळेंचा होता, त्यांनी उद्याची 4 ची अपॉइंटमेंट कॅन्सल केली आहे. कॅन्सल? हो. त्यांचंच तर काम होतं. ते दोघेही तुम्हाला मोबाईलवर ट्राय करत होते. अगं हा, माझा मोबाईल चार्ज नव्हता. आणखीन एक जणांचा फोन होता, मी पहिल्यांदाच त्यांचं नाव ऐकलं. भातखंडे. काय म्हणाले भातखंडे? अहो, गंमत म्हणजे त्यांचा 2-3 वेळा फोन आला. मी विचारलं, काही काम आहे का, काही महत्वाचा निरोप आहे का? तर म्हणाले मला प्रत्यक्षच त्यांच्याशी बोलायचं म्हणून. काय नाव म्हणालीस? भातखंडे, RP भातखंडे. कुणी नवीन क्लायंट आहे का? RP भातखंडे. काय मावशी, आज खूप छान दिसतंय तुम्ही. खरंच? हा खरंच, डोक्यावरचं ओझं कमी झालं. माणूस कसा मोकळा मोकळा वाटतो. कशा वाटतं तुम्ही? तुझं आपलं काहीतरीच असतं हवी. खरं सांग तुम्ही. ए मिनी, मिनी तूच सांग, आज मावशी फ्रेश वाटते की नाही? मलाही आज खूप दिवसानंतर ते जाणवत आहे, खूप छान दिसते. मावशी, हा बदल अचानक कसं काय? अरे मी सांगते तुला, खूप दिवसानंतर तिला तिच्या शाळेतली मैत्रीण भेटली होती, कुसुम. त्यामुळे बाई खूप खुश आहेत आज. वा, सोबत मिळेल ना तर तुमचा असा एकटेपणा नक्की दूर होईल. काय हे काय मिनी, नुसतं चहा, चहा बरोबर काय नाही. जा तुझा पत्र घेते. मिनी, तू पण आज खूप छान दिसते. खायला काय तुझे ना. अभी, तुला माहितीये मला आता तशी काळजी नाहीये काही. मिनीचाच विचार सतावत. का सतावतोय? चांगली हुशार मुलगी आहे तुमची, काम सुद्धा खूप छान चाललंय तिच. एका आईसाठी एवढ्या गोष्टी पुरेशा नसतात. तिचं लग्नाचं वय झालंय तेव्हा. अहो,
लग्नाचं वय आहे ना, मग लग्न सुद्धा होईलच की काय? आवी उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस, मला काय म्हणायचं ते तुला चांगलं कळत आहे. मिनीवर तुझं प्रेम आहे का मला माहित नाही. लहानपणापासूनची तुमची मैत्री आहे, त्या मैत्रीत तुझ्या डोळ्यात बदललेले भाव बघितले मी, आणि तिच्यासाठी व्याकुळ झालेले डोळे ओलावतानाही पाहिले मी. मावशी त्या भावना फक्त इथेच आहेत, या डोळ्यात, इथे नाहीये. पण आम्ही तू असं गृहित का धरून चालला, स्पष्टपणे बोल ना तिच्याशी. अशी शब्दांची काय गरज, स्पंदन जाणवतात. मला भीती वाटते ती तिच्या उत्तराची. अभी तसं नाहीये तू. मावशी एकतर्फी प्रेम काय असं ते बघतोय मी, ते दुःख मला पुन्हा पुन्हा जाणून घ्यायचं नाहीये. त्याला अचानक काहीतरी काम निघालं. अभिची तुझा काम ना आई अशी अचानकच असतात. खरंय अभि तुझ, एकतर्फी प्रेमा इतकं मोठं दुःख कुठलंच नसतं. या एकतर्फी प्रेमाच्या होमात मी माझ्या उभ्या आयुष्याची आहुती दिली. मला कळतंय तुझं दुःख. नमस्कार वही, नमस्कार. कोण तुम्ही? मी आर पी भातखंडे, म्हणजे रंगराव पतंगराव भातखंडे. अहो पण तुम्ही वर आलात कसे? पायऱ्या चढून. तुम्हाला आत सोडलं कोणी? रामसिंग. अहो देव माणूस आहे तू. मी जेव्हा सांगितलं ना मी वहिनींसाठी अमरावतीहून बाजरी घेऊन आलोय, त्यांनी पटकन आतमध्ये सोडलं. वहिनी ओळखलं नाहीत का मला? अहो मी भातखंडे. हा मध्यंतरी नाही का दोन चार वेळा फोन केले होते, साहेबांना भेटायचं होतं मला. हो हो आठवलं. मी जरा बसू का? नाही म्हणजे धाप लागल्यासारखं झालंय, उन्हातून आलो ना. हो बसा ना बस. थँक्यू. बबली जरा पाणी घेऊन ये जा पटकन. नको, त्यांना कशाला उगाच त्रास. अहो त्रास कसला त्यात? असं म्हणताय घेऊन या.